माणसं आपुलकीने तुम्हाला जेवण देतात? मसाल्यामध्ये खूप प्रकार येतात आमच्या. खूपच इंटरेस्टिंग आहे इकडे. मला घराची चव भेटते आणि सुपर आहे. पण आता फॅमिली मेंबर साठी सुद्धा उरत नाही. एकदा या आणि वारंवार. आज आम्ही आलोय माहीम कोळीवाड्याला. माहीम कॉजवे आपल्याला माहितीच आहे. या रस्त्यावरून रोज शेकडो हजारो लोक गाडीने ये जा करतात. त्या माहीम चर्च पासून अगदी 5 मिनिटांवर मुंबईतल्या सी फूड लव्हर्ससाठी एक नवीन ठिकाण सुरू झालंय. हा माहीम कोळीवाडा सी फूड प्लाझा. बांद्र्याला जाताना डाव्या बाजूला दिसते सागरी पोलीस ठाण्याची ही इमारत. या इमारतीच्या बाजूने सी फूड प्लाझाकडे जात आहेत. या सी फूड प्लाझामध्ये किती स्टॉल्स आहेत, त्या स्टॉल्सवर कोणकोणते पदार्थ मिळतात, त्यांच्या किमती किती आहेत आणि आठवड्यातले कुठले कुठले दिवस हा सी फूड प्लाझा सुरू असतो, ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. शेवटपर्यंत बघा. माहीम कोळीवाड्यामध्ये समुद्राच्या शेजारी BMC ने आम्हाला बचत गटासाठी ही जागा दिली आहे. बचत गटाच्या लोकांना 11 जणी मिळून हे आमचं स्टॉल चालू आहे. आणि आमचे सगळे पदार्थ आहेत हे माशाचेच आहेत, सगळे सी फूडचे आहेत सगळे. कोलंबीची बिर्याणी आहे ही आम्ही 200 देतो. चिकन भाकरी आहे ही सुद्धा 200 देतो आम्ही. करंदी भाकरी आहे ही 150 रुपये. आणि सोलकढी, नुसती सोलकढी हवी असेल तर किती रुपयाला मिळेल ही? 40 रुपयाला. 40 रुपयाला एक ग्लास. ओके. ही 120 रुपये प्लेट आहे. साधारण किती पीस येतात? 8 पीस येतात त्याच्यामध्ये. हलवा आहे तो 100 रुपये आहे पर पीस. आणि बोंबिल आहे ते 100 रुपयाचे 4 येतात. आणि मांदई जवळजवळ 7-8 येतात. आम्ही इथेच राहतो, समुद्राच्या बाजूलाच आहे. त्याच्यामुळे लोकांना ते मासे फ्रेश खायला मिळतात. त्याच्यामुळे लोकं भरपूर यायला लागली इकडे. आणि नंतर हळूहळू हे वाढायला लागलं. यहाँ पे समंदर भी है और ये जो लेडीज है ये खुद बना रहे हैं खाना. तो ये ज़्यादा ऑथेंटिक लग रहा है और ये बहुत फ्रेश भी है खाने में. आतापर्यंत आता जसं लोकांना माहिती पडलं तसं तसं लोक येत राहिलेत. रोजचा अंदाज आहे, जेवढा संपेल तेवढंच आम्ही बनवतो. तसं गिराक वाढेल तसं आम्ही करू. ऑर्डरच असलं तर ऑर्डरचे पण आम्ही घेतो. ही सुकट आहे जवळा वांगा टाकून. आणि हा कोलंबी मसाला आहे 100 रुपये प्लेट. आणि भाकरी 25 रुपये. जे घरी मसाले वापरत आहे तेच आम्ही वापरतो. ते हॉटेलसारखे ते ग्रेव्ही बनवून वगैरे ठेवून ते आमचं खायचं आहे. रोजचे ताजे मसाले असतात आणि रोजची आमची फिश मार्केटमधून आणली. मुशीचा खिमा, मुशी म्हणजेच मोरी किंवा शार्क. तो मी कधी हा खाल्लेला नसल्यामुळे वनिताताईंनी सांगितलं की तुम्ही टेस्ट का नाही करून बघत. खूपच इंटरेस्टिंग आहे हे. फिशची चव आहे पण फिशचा असा वास नाही आहे त्याला. आणि कांदा, खोबरं, कोथिंबीर असं सगळं घालून आणि लिंबू आहे मस्तपैकी. भाकरी बरोबर तर हे खाऊच शकतो. पण आत्ता मी जसं खाते तसं ना हे पोह्यासारखं वगैरे एक वाटी पण हे मी सहज खाऊ शकेन असं मला वाटतं. इट्स व्हेरी टेस्टी अँड व्हेरी इंटरेस्टिंग टेस्ट. फूड वर्थ आहे. जेवढं मी पे करतो त्यासाठी खूप वर्थ आहे. म्हणजे बाहेर हॉटेल्समध्ये जाऊन ज्या फूडसाठी मी पे करतो मला तेवढे तिकडे टेस्ट आणि सॅटिस्फॅक्शन पण नाही. मी गेलो आहे पण तसं मला सॅटिस्फॅक्शन नाही भेटलं. इकडे मला घराची चव भेटते आणि सुपर आहे. बेस्ट आमचा मसाला. आणि आम्ही मसालासुद्धा विकतो. आम्ही आमचा दरवर्षी म्हणजे वर्षाचा आमचा तो मसाला घरी खास आम्ही बनवतो. रेडीमेड आम्ही कधी आणत नाही. मसाल्यामध्ये खूप प्रकार येतात आमच्या. माणसं आपुलकीने तुम्हाला जेवण देतात विचारून म्हणजे तुम्ही सॅम्पलिंग करू शकता. टेस्टिंगसाठी जर काय हवं एक्स्ट्रा तर विचारू शकतात आणि ते तुम्हाला थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये पण देतात. आमच्यात कसंही असू दे पण प्रेम हे भरभरून आहे. आणि आमच्या इथे जेव्हा अतिथी येतात तेव्हा आम्हाला इतका आनंद होतो की त्यांना आम्हाला असं वाढून जेवायला देणं हे आमचं एक उत्साह असतो. रेस्टॉरंटमध्ये पण बॅक ऑफ द हाऊस जे होतं ते आपल्याला नीट कळत नाही पण हे तुमच्या डोळ्यासमोर ते बनवतात. आणि व्हरायटी पण खूप मिळते आणि साईज पण मोठी. अँड कम्पेअर टू द प्राईस जे आपल्याला इकडे मिळतं इज व्हेरी गुड.
माझे वडील क्रिश्चन आहेत, माझी आई कोळी आहे, तर त्या पद्धतीने आम्ही क्रिश्चन पद्धतीने पण आम्ही पप्पा माझे बनवून देतात, चायनीज डिश पण बनवून ठेवतात, पण चायनीज म्हणजे आपल्या कोळी पद्धतीचे चायनीज डिश बनवतात. हे कर्लीचं कालवण आहे, हे आधी सध्या 2 महिन्यामध्ये कोणी ठेवलं नाही आहे, ते आम्ही ठेवलं आहे. हे माकले आहेत आणि ते कोणावर बनवत नाही, 2 महिन्यामध्ये आम्ही सध्या बनवतो. आईकडनं आम्ही जे आई आम्ही बनवायची तेच आम्ही बघून आईकडं शिकले, असं पण नाही की आम्ही कशावर बघून शिकले. चव वगैरे चांगले आहे, टेस्ट वगैरे चांगले आहे त्याची. किमतीचा पण विचार केला तर आपलं परवडण्यासारखं आहे, काय जास्त वगैरे नाही आहे, काय मिडियममध्ये आपल्या सर्व लोकांना परवडण्यासारखं आहे. आमच्या टीममध्ये आम्ही फॅमिली मेंबर्सच आहोत, सगळे काकी मम्मी आणि बहिणी आणि वहिनी असं सगळे एकत्र आहोत. कोळी पद्धतीचं जेवण आपलं घरगुती एकदम फ्रेश आणि मस्त. आज करायचं आजच मच्छी आणतो आणि जे मसाले वगैरे पण तयार करतो, म्हणजे वाटप वगैरे जे असतं तो रोजचा रोजचाच असतो, म्हणजे असं अगोदरचा करून ठेवत नाही. जसं आम्ही घरी बनवतो ना तसं आम्ही इथे पण तिथे बनवतो, जे आमच्या घरी टेस्ट आहे तशी इथे आम्ही ते. ही ताम मच्छी आहे ना ती आहे आणि हे कोलंबीचं सुक्क आहे आणि शिवले आहेत. किती पब्लिक येईल किती नाही ह्याचा अंदाज म्हणजे आम्हाला नव्हता, पण ते हळूहळू झालं. कधी लॉस पण मध्ये गेलो आम्ही, पण आम्ही कसं थांबले नाही, पुढे जात चालले. पहिला आम्ही बनवायचं तर आम्ही सगळे उरलं की फॅमिली मेंबर मध्ये बसायचो, पण आता फॅमिली मेंबर साठी सुद्धा उरत नाही. भलेही स्टॉल वेगवेगळे आहेत ज्यांचे, पण ह्या कामासाठी प्रत्येकाने पुढे यावं ही आमची म्हणजे इच्छा तीच आहे सगळ्यांची. आणि सगळ्यांचा आमच्यासारखा सगळ्यांचा सुद्धा भरभराट व्हावं. इथे कोळीमध्ये बोलतात बाईने जर कालवण केलं ना तर पुरुषांचा भात पाहिजे, नवऱ्याचं धान, बायकोचं कालवण. कालवण आम्ही किती मासळी आणली त्यांनी विकायला गेल्याशिवाय आमचा बाजार कालवण कसं होणार. हे बोंबलाच्या भज्या आहेत, ह्याच्यामध्ये पूर्ण आपला हिरवा मसाला, आपला कोळी मसाला आणि कांदा, टॅमॅटो, मिरची हे सगळं ॲड करून चण्याचं पीठ त्याचं एक बॅटर सरकार बनवलं जातं की जे एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही. बोंबील, कांदा आणि त्यांच्या मसाल्याचा सगळा मस्त फ्लेवर आलेला आहे ह्याच्यात, आणि डीप फ्राईड नसल्यामुळे एकदम कडक कुरकुरीत नाही आहे, छान क्रिस्पी क्रंची आहे आणि चव तर बेस्टच आहे. कोलबीची भजी टाईप केलं आहे, वेगवेगळ्या वरायटीज आहे, आणि रावसाची पण वडी आहेत. आणि किती रुपयाला देता तुम्ही? ते 50 3 आहेत. जो फिश फ्राय आहे तो बहुत टेस्टी टायचा, मतलब गोईंग इन टू इट रिली क्रंची, लाईक ऑथेंटिक फ्लेवर ऐसा लगा, लाईक वेन यू गो टू द कोस्टल रिजन टू हॅव ना रत्नागिरी ओसर साईड वेसा टेस्ट आहे. आठवड्यातून हे 4 दिवस असतं, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, संध्याकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत हे चालू असतं. आमच्याकडे आता सुरमय फ्राय मिळतं, चिंबोऱ्या कालवण मिळतं, भाकरे हातन, परपुटा हातन, काय पाहिजे ते मिळेल तुम्हाला. एकदा या आणि वारंवार एकदा येवा आणि आमच्या हातचं खावा तेव्हा समजेल काय आहे ते. धन्यवाद.